राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा। चालू बुलेट आर्ची सारखी आर्ची सारखी नाही, माझा आज आर्ची सारखा लुक नाही। आर्ची बिगर मेकअप ची आर्ची दिसती नाही, मेकअप केल्या आर्ची दिसत नाही। इकडे इकडे मग कशी दिसली? छान दिसली का? असं कर, असं कर, छान छान। छान दिसली, छान छान। काय म्हणायचं? इकडे मम्मा छान दिसली म्हणायचं। मम्मा छान दिसली। काय चला? छान दिसलो, दिसला। एक जणच माणूस आहे तर हा, मी छान दिसली। मामी छान दिसायलो मग घाला लागत का बा? हातात भी घातले, हातात पण पिवळ पिवळ घातले, पिवळ पिवळ सण भाई। तर झाले मी रेडी, आता मस्त पैकी छान असा मराठी लुक तयार झालेला आहे माझा। तर येत आहे इकडे ज्वेलरी बघू दे। आओ आओ। तर ह्या ताईंनी माझा असा छान असा लुक केलेला आहे, मस्त दिसायला लागली मी नाही, मला वाटतंय बरं का? नाही आम्हाला पण वाटतंय, आम्हाला पण वाटतंय। तर तुम्हाला कसं? माझ्या नवऱ्याला पण वाटतंय भारी, मला पण वाटतंय भारी। तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा। आणि पहिलं म्हणजे बघा, ते भूतावून दिसू दे, भूत गेलं ते मला प्रत्येक वेळा तसंच वाटतंय, तसंच वाटतं, परत नीट होऊन जात भूत। हा भूत जरा शान होत जरा। तर दोन शब्द होऊन जाऊ द्या, त्यांना लय भीती वाटते। दोन शब्द होऊन झालं इकडे तिकडे कसं वाटलं सांगा? मेकअप करून कसं वाटलं? एवढे लांब येऊन कसं वाटलं? भारी वाटलं, एकदम छान वाटलं। मेकअप पण मस्त झालाय आणि छान दिसतंय, पण एकदम भारी दिसतंय, महाराष्ट्रीयन लुक केलं। तर घेऊन जावा ही असं तुमचं मॉडेल तिकडे किंबुर्नीत घेऊन जावा, ट्रकात भरून घेऊन जावा ती, तिथं नेऊन ठेवा तिकडे टाचू बनवून त्याला। होय इंस्टावर माझा आयडी आहे। हा तुमचे इंस्टावर व्हिडिओ वगैरे असतात, फोटो वगैरे असतात, तुम्हाला बघायचे असतील तर यांच्या इंस्टा आयडीवर बघायला भेटतील। तुमची इंस्टा आयडी सांगा। हा त्याच्यावर असे भरपूर सारे तुम्हाला फोटोशूट वगैरे ऑर्डर वगैरे केलेले असतील मेकअपच्या, तर ह्याचे फोटो वगैरे बघायला भेटतील। ह्या फक्त त्यांच्या पार्लरच्या शॉपिंग मध्ये फक्त मेकअप करत नाही तर आउटडोर पण जाऊन करते त्या स्वतः, त्यामुळेच तर आज माझ्याकडे टिंबरनीत नाही इकडे माझ्या घरी आल्या त्या। मेकअप करायला खास कामात काम नाही ना? बऱ्याच ठिकाणी जाते ते, कुठल्या कुठल्या ठिकाणी जाता तुम्ही सांगितले की मग अशी आकडू इंदापूर टेंबुर्नी ते तू मेकअप करणे ना असल्यामुळे तू आता लक्षात राहणार तुझ्या होय त्या लय भ्या लागल्या गेल्या त्या। तर पाठीमाग बघ काहीतरी लावलेलं दिसते नवीन नवीन फुलं, बेताडाव नव्ह तो डोक्यावर ही नवीन आहे, तुला काय म्हणायचं? खोप आहे मग, खोपा ही त्या दिवशी लावलं होतं ना। आणि हेअरस्टाईल तसली करायची होती बरं का, ते जिजाऊ मातांची असती तशी, पण माझी केस उडे उडे शायतील दिसच ना चांगलं, म्हणून मी म्हणलं असं करा। तर ह्यात आहे तर मेकअप करते त्यात ब्युटिशियनचं आहेच त्यांचं, पण त्यांचं मालक पण सांगायचं जसं माझं मालक माझ्या संग असतं तर काय का, तर आपल्या दोघांच काम मिळून नाही म्हणून आपण सोबत असतो। तसं तुमचं कसं मिळून काम आहे का? तुम्ही सहज बायको संग जाता? नाही काय होतंय, मी फेटेज ऑर्डर घेतो, फेटे बांधत असतो, मग ज्यावेळेस लोकांचे फोन येत असतात फेट्यासाठी, ज्यावेळेस मी सांगत असतो की आपल्याकडे मेकअप वाले बी आहे आणि गरिबांसाठी आपण एकदम कमी पैशामध्ये कमी रेट मध्ये गरीब मुलींची मेकअप, नाही का? गरीब मुलींना बी वाटतं ना आपला बी सुंदर असा मेकअप व्हावा, म्हणून आपण गरीब मुलींची मेकअप अगदी कमी पैशामध्ये मेकअप करून देत असतो। आणि फेटेची कामं ही आपण ते दोन्ही जर एखाद्या ठिकाणी जाऊन कामं असले
म्हणजे मेकअपचं काम आणि फेट्याचं काम असेल तर आपण दोन्ही एकदम कमी रेटमध्ये काम करत असतो. त्यामुळे गरीबांच्या मुलींचा मेकअप चांगला केला जातो आणि कमी पैशामध्ये मुलींचं समाधान होतं. त्यासाठी आम्ही दोघं जण हे काम करत असतो. तुम्ही बघत असता पहिला आम्ही कसं मेकअपचं असं म्हणजे प्रमोशन वगैरे जाहिरात वगैरे कधी काय करत होतो. आता तुम्ही बोलल्यावर मला आठवलं बरं का, मी पण असं काहीतरी चालू केलेलं आहे. कारण का जे बाबा गरीब असते जी महिला त्यांना मेकअपची त्यांच्या काहीतरी अंगात कला असते किंवा डिझायनर असते किंवा घरी शोभेच्या वस्तू बनवत असते त्या तर त्यांची जाहिरात आपल्या चॅनल मार्फत व्हावी आणि रील्स जर एखादा काय करत माझं एखादा प्रोडक्ट घेते पैसे घेते मग जाहिरात करते. तसं मी कधी करत नाही, पैसे वगैरे घेत नाही. पण जर कोणाला करायचं असेल ऍड तर आपल्या इंस्टाग्राम आयडीवर माझा व्हॉट्सअप नंबरमध्ये कॉन्टॅक्ट करा. म्हणजे कसं होतं, पैसे तर घ्यायचे नाहीत पण प्रोडक्ट त्यांची जाहिरात होते अशामधून मग त्यांचं पण मार्केटिंग होतं, दोन पैसे तुम्हाला पण मिळतात. आणि हे व्हिडिओ मोठा झाल्यामुळे जर मेकअपचा तर इंस्टावर काय भेटत नाही, तरी पण युट्यूबमध्ये जर असं मेकअपचा गुरुवार केला मला पण भेटतं आणि तुमचे पण जाहिरात होते आणि तुमचं पण फायदा होतो. माझा आमचा नंबर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून द्या, संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. जे काय तुमची टोटली माहिती आहे ती तर मेकअप झाला, फोटोशूट झालं आणि तुम्हाला सांगा कसं आवडलं, म्हणजे मेकअप माझा छान वाटला का नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता यांच्या शॉपला पण नक्कीच भेट द्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना आमच्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला कमेंट करायला विसरू नका, कमेंट पण मेन आहे, करून टाका. चला मी माझं ब्रश लावायचा, माझ्या बाजूला येऊन उभा राहायचं. हवा हसा की हवा हसल्याला चांगलं असतंय बघ. तू दिसलेच नाही अजिबात, हळूहळू लय मागे सरले तर तिकडे जाऊन बरं मागे बघ आहे का. आता त्याच सरला बघ अवघड झालं, त्रास काढ घरी जाऊन अंधारा दिवशी प्रॅक्टिस करा तुम्ही. आता बंद करायची खोली, रील्स काढत बसायचं. आजी म्हणली पाहिजे काय झालं की सुनाला तिथेच बडबड होती काहीतरी. असा एक मी इकडे बघून जरा वायस वायस उगवलं गास कसे दर्शन उभं राहिले ना बरं तिथे काय द्यावा अवघड आहे. चालू बुलेट आरची सारखी, आरची सारखी नाही माझा आज आरची सारखा लुक नाही. आरची बिगर मेकअपची आरची दिसते, मी मेकअप केल्यावर आरची दिसत नाही. आता कोण दिसली? आता मी वय कोण दिसली? कोण नाही दिसली, चांगली मराठी माणूस ही दिसली माणूस.